दरम्यान देशात क्रिमिनल प्रोसिजर कोडऐवजी भाजपचे कोड लागू केलेत का? एकाच गुन्ह्याचे दोन FIR कसे होऊ शकतात असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय. ज्या मुंबई पोलिसांनी 26/11 मध्ये प्राणाची आहुती दिली त्या शहीद तुकाराम ओंबळे यांनी हातात केवळ दांडा असताना जिवंत दहशतवाद्याला पकडलं, त्या मुंबई पोलिसांना भाजप बदनाम करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. उज्ज्वल इतिहास असलेला ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक शहरातल्या पोलिसांची तुलना होते, या मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रातले भाजप नेते तर आहेत, देशातले त्यांच्या हायकमांडच्या आदेशानं त्या ठिकाणी मुंबईच्या पोलिसांची आणि महाराष्ट्राची बदनामी केली जाते. क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC 177 चॅप्टर 12-13 अन्वये एक ज्या ठिकाणी घटना घडते त्याच ठिकाणी त्याच्यावरती खटला दाखल केला जातो, तिकडचीच पोलीस त्या ठिकाणी त्याच्यावरती चौकशी करते आणि त्याच न्यायालयामध्ये ते जातं. परंतु आज एकाच गुन्ह्यावरती बिहार पोलिसांनी त्या ठिकाणी जर गुन्हा दाखल केला असेल तर हे सगळे कायदे व्यवस्थेचं पूर्णपणे त्या ठिकाणी बाजूला सारून भाजपाचा प्रोसिजर कोड लागू केलेला आहे.